पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणुनगर गुरसाळे या कारखान्याची 45 व 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाइन पद्धतीने पार पडली। या सभेत बोलताना कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी विठ्ठल सेवा संघाच्या थकबाकीदारांची यादी मिळावी अशी वारंवार मागणी करून देखील यादी मिळत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली। तर आज सेवा संघाच्या थकबाकीदारांची नावे आणि थकित रकमा यांची माहिती मिळावी अशी मागणी केल्याचे दिसून आले। तुम्ही काही लोक मला प्रत्येक गाव भेटत असताना तुम्ही सांगत असता की बा तुम्ही 10 वर्षे काय केलं, तर 10 वर्षे मी काय केलं हे जर एक आता चालू ताज उदाहरण आहे की जरी काय बोललं तर आज जवळ 5-6 महिने झाले मी सेवा संघाची यादी मागायसाठी दिलेली, म्हणून काय कोणाचं उन्हातून काढण्यासाठी दिलं नाही। संचालकाला जर तो अधिकार नसेल तर कर्मचाऱ्यांनी सुद्धा अरेरावीची भाषा करायची, हे इथून पुढे चालू नये आणि कारखाना सुरळीत चालायचा असेल तर एकोप्यानं कुठंतरी विचार झाला पाहिजे आणि ह्याचा विचार बहिर्दारांनी करावा। आणि सभासदांनाही माझं आवर्जून सांगणं आहे की जर यादी एका संचालकाला मिळत नसेल तर संचालक काय कारण आहे, त्या संचालकाचं तर अधिकार इथं गाजवायचं। आजपर्यंत या 11 वर्षात अशीच गोष्ट झाली आणि मी बऱ्याच वेळा लिखी मागणी सुरू केलेली आहे, ती वेळ आली तुम्हाला ती दाखवीन, पण मला आज विठ्ठल सेवा संघाची यादी आत्ता हाय असे स्टेजवर इथं मिळावी, मीटिंगमध्ये मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतो। भगिनीदादांची मागणी मान्य करावी असं माझं स्पष्ट मत आहे। मागणी म्हणण्याविषयी एक संचालक यांना त्यांना अधिकाऱ्यांना मागतोय आणि त्या सेवा संघाचे चेअरमन दशरथांना खळगे बघतात वाटतं काम, आणि त्यांच्याकडूनही अपेक्षा की त्यांनी तो यादी द्यावी, कारण का सेवा संघांतर मेत्रे साहेब आहेत, तर मेत्रे साहेबांना एक विनंती आहे त्यांना अधिकार दिले तर मला आजच्या आज यादी आता लगेच मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।